उपरी येथील पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड उपरी या संस्थेनं सभासद आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर सन दोन हजार बावीस तेवीस या अहवालचा तीन कोटी एकोणनव्वद लाख इतक्या रकमेचा ढोबळ नफा झाल्याची माहिती आज अध्यक्ष अण्णा सुभोजे व कार्यकारी संचालक श्री शिवराज नाईक यांनी दिली आता ग्राफिक्सद्वारे बँकेचा आढावा पाहूया बँकेच्या एकूण शाखा दहा दहा शाखेंच्या माध्यमातून एकशे एकतीस कोटी सत्तर लाखांच्या ठेवी एकूण कर्ज वाटप त्र्याण्णव कोटी एकूण गुंतवणूक त्रेसष्ट कोटी चार लाख बँकेचा व्यवसाय दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी वार्षिक उलाढाल नऊशे बावन्न कोटी खेळतं भांडवल एकशे अडुसष्ट कोटी नेट एन पी ए शून्य टक्के ऑडिट अवर्ग कायम बँकेच्या प्रगतीत असंख्य कर्जदार ठेवीदार सभासद व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं यामध्ये सेवकांचाही तितकाच मोलाचा भाग आहे बँकेचा सीडी रेशो सहासष्ट पूर्णांक दहा टक्के असून तकबाकीची टक्केवारी एक पूर्णांक एकोणतीस टक्के इतकी आहे बँकेच्या सर्व शाखा संगणकीकृत करण्यात आल्या असून ग्राहक खातेदार यांच्या सोयीसाठी अद्ययावत सुविधा बँकेमार्फत पुरवण्यात आल्या आहेत कर्जफेड करणाऱ्या कर्जाला एक ते दोन पूर्णांक साठ टक्केपर्यंत व्याजात सूट दिली जात आहे अहवाल चालत अशा पाचशे कर्ज सभासदांना चव्वेचाळीस ,00 लाखापर्यंत व्याजात सूट देण्यात आली आहे त्यामुळे सभासदांना नियमित कर्ज फेडण्याची प्रेरणा मिळत असून बँकेवरील विश्वास हा वाढत जात आहे यावर्षी माहे फेब्रुवारीमध्ये नवीन इचलकरंजी व कोल्हापूर या ठिकाणी शाखा सुरू करण्यात आल्या आहेत यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शामराव गायकवाड संचालक कल्लाप्पा गाट विलासराव नाईक प्रकाश जाधव बाळासाहेब गाट शीतलकुमार पाटील धनाजीराव भोसले अमर गायकवाड आनंदराव उल्पे धनंजय खेमलापुरे अरुण कांबळे संतोष पाटील घनश्याम माळी तसेच बँकेचे मॅनेजर बी जी चेळवडे असिस्टंट मॅनेजर गजानन माळी सल्लागार एस एच राजपूत कर्ज अधिकारी श्री शावटे हे अधिकारी वर्ग उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी सागर पाटील